असुड़गांव ग्राम पंचायत की ओर से इतवार को ग्रामवासियों के लिए नेत्र चिकित्सा शिविर का आयोजन किया गया था। इस शिविर का उद्घाटन पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल के हाथों किया गया। तो इस अवसर पर पंचायत समिति सदस्य गोपाल भगत, दशरथ गायकर, शिविर के आयोजक सरपंच चंद्रकला शेलके, चांगा मामा आदि गणमान्य सहित शिविरार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर काशीनाथ पाटिल ने उपस्थित शिविरार्थियों को संबोधित किया। ग्राम पंचायत असुड़गांव च्या वतीन सातत्यान विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात। गेल्या आठवड्यापूर्वी मला वाटतं नल पाणी पुरवठा योजनेचा कार्यक्रम या ग्राम पंचायतीच्या वतीने घेण्यात आला। आज नेत्रचिकित्सा शिबिराचं आयोजन करून एक आगळा वेगळा कार्यक्रम काळाची गरज ओळखून या मंडळीने घेतला। नाव नोंदणीमध्ये जवळजवळ कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर 125 लाभार्थींची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे। म्हणजे शहराच्या अतिशय जवळ असून सुद्धा एवढे लाभार्थी त्या लाभापासून वंचित राहिलेले होते, त्याच्यावरने ह्या गोष्टीची अत्यंत गरज आहे। कारण हा खर्चिक प्रयोग आहे। कारण प्रकाश म्हात्रे यांनी सांगितलं की 200-300 रुपये नुसते डोळे तपासणीला लागतात आणि पुढचे जर त्याच्यावर प्रयत्न करायला गेले तर 5-10 हजार रुपयाच्या शिवाय या गोष्टीवर इलाज होत नाही आणि ती गोष्ट गोरगरिबांना लाभ व्हावा ह्या दृष्टिकोनातनं ही मंडळी प्रयत्नशील आहे। आज आपली तपासणी झाल्यानंतर आपल्याला जी काही अडचण असेल त्या दृष्टिकोनातनं हॉस्पिटलला जाऊन त्याच्यावर इलाज केला जाईल।